राष्ट्रप्रेमाची निशाणी, श्रोते हो नमस्कार. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती, हे गाणं ऐकत ऐकत आपण मोठे झालेलो असतो आणि या गाण्यातला भाव आपल्या मनामध्ये जो रुंजी घालत असतो तो आपल्या दृष्टीनं केवळ भावनात्मक पातळीवर असतो, पण ज्यांनी हे प्रत्यक्ष आयुष्य अनुभवलं आपल्या कर्तृत्वानं आणि आपल्या हुशारीनं, आपल्या शौर्यानं, मेहनतीनं त्या आयुष्याला रंग चढवला, असा एक अतिशय दुर्मिळ माणूस आज स्टुडिओत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये. त्यांचं नाव कर्नल सदानंद साळुंके. केवळ कर्नल साळुंके नव्हे तर वीरचक्र मिळवणारे कर्नल साळुंके. सर, मी तुमचं मनापासून स्वागत करतो आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं. धन्यवाद. December 71 युद्धातल्या रम्य कथा असं मी म्हणत नाही, पण त्यातल्या ज्या पराक्रमाचा पैलू आहे तो तर आम्हाला तुमच्याकडून समजून घ्यायचाच आहे. पण आपल्या गप्पांची सुरुवात अशी करूया की एकीकडे तुम्ही MSc बॉटनी शिकत होतात आणि नंतर लष्करामध्ये आलात. लहानपणापासून मनामध्ये होतं कसं कसं ते प्रेम रुजलं आणि कसे लष्करात आलात? माझा जन्म धुळ्याचा, 22 ऑक्टोबर 1936. वडील तिथे पोल्ट्री मॅनेजर होते. बरं. माझी वडिलांची बदली गव्हर्नमेंट सेंटर पोल्ट्री फॉर्म मरेगेट तिथे झाली. मग इंग्लिश पहिले ते मॅट्रिक मॉडर्न स्कूल होतो, 54 मॅट्रिक झालो. आणि जेव्हा शाळेत होतो वडिलांच्या, आम्ही वडिलांच्या घरात जे राहायचो त्याच्या पलीकडे, जिथं त्या मिलिटरी राजेंद्र सिंहजी इन्स्टिट्यूट ऑफिसर मेस सुरू झालेली आहे, त्या बंगल्यात अँग्लो इंडियन कॅप्टन राहायचे, कॅप्टन टॉम म्हणून. त्यांच्याशी आम्ही खेळायला जातो फुटबॉल के कॅप्टन. पण त्यांची शिस्त बघून मला वाटतं की आपण पण मिलिटरीत गेलं पाहिजे. पण त्यावेळी मी फक्त 8 किंवा 10 वर्षाचा होतो. त्यानंतर मात्र म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी NCC मध्ये, माझे एक NCC कॅडेट होतो आणि सुदैवाने माझी निवड झाली की गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पंडित नेहरू त्यावेळी NDA मध्ये जाणार होते. ही 57 गोष्ट. तर 6 कॅडेट्स निवडले होते. युनिव्हर्सिटी जी आत्ता आहे, पूर्वी युनिव्हर्सिटी नव्हती, तिथे आम्हाला उभं केलं गेलं आणि अनाऊन्स झालं की पंडितजी आर हे करके. तर माझ्या उजवीकडे तो देशपांडे नाव होता, जो माझ्यापेक्षा 1.5 फूट उंच, त्याची रायफल खाली पडली. बरं. मी उचलायला गेलो आणि आमच्या वेळेला ॲम्युनिशन बूट असायचे, 13 नेल्स असे बुटांना, हेवी बूट. तर ते असताना रानडेंचा त्या कॅप्टनचा पाय माझ्या हातावर पडला. बरं. आणि मला ओळखता येत नव्हतं. त्यावर बाप सायरन कार आली, जीप आली, गाडी आली, सॅल्यूट वगैरे झाला, सगळं झालं. त्यानंतर हाडाचे लिमये असा गुरुजी असायचे टिळक रोडला, तिथे जायला आणि झालं नाही. नंतर मी NCC कॅडेट म्हणून, माझं NCC ऑफिसर म्हणून निवड झाली. एक वेकन्सी होती आणि आम्ही 2 मेंबर्स गेलो होतो आणि काही कारणास्तव माझ्यापेक्षा अगदी अतिशय स्मार्ट असलेले जे गृहस्थ होते माझ्याच कॉलेजमध्ये, ते MSc केमिस्ट्री करत होते, मी MSc बॉटनी करत होतो. पण त्यांनी काही खोटं सांगितलं इंटरव्ह्यूमुळे, तेव्हा त्यांची निवड नव्हतं, माझी निवड करण्यात आली. अच्छा. आणि NCC अकॅडमी पुरंदर फोर्ट किल्ला, आणि त्यावर कृष्णमेनन डिफेन्स मिनिस्टर होते, त्यांनी उद्घाटन केलं. आणि त्याच वेळेला 3-6 महिने तिथे ट्रेनिंग केलं. तर तिथे तेनसिंग नोरकेंचा पुतण्या नावांग गोंबो यांनी आम्हाला माउंटेनिअरिंग बेसिक ट्रेनिंग दिलं. अच्छा. आणि ते करत असताना धडपडीने मी 20 फुटावरून खाली पडलो. तेव्हा मिलिटरी हॉस्पिटल पुण्याला ऍडमिट केलं होतं, 6 दिवस ICU मध्ये होतो. काहीच नव्हतं. ती एक मला बॅकग्राऊंड आणि वाटलं की मी काहीतरी धाडस केलं म्हणजे बरा होईल. त्यानंतर दिल्लीला 3 महिन्याचं केलं, परत कॉलेजमध्ये आलो. आणि नंतर मग 62 नोव्हेंबरला इमर्जन्सी सुरू झाली. मग कॅप्टन श्रीराम दामलेंकडे आम्ही ट्रेनिंग घेतला टिळक रोडला, तिथे 3 दिवसाचा कोर्स केला. बाकी बॅकग्राऊंड माहीत नव्हतं, परंतु आम्ही कॅप्टन टॉमकडून तसं इंग्लिश वगैरे, आणि लकीली मी ज्युनियर लेक्चरर इंग्लिश बॉटनी शिकवत असताना आमच्या कॉलेजमध्ये माझे विद्यार्थी 70% जास्त ब्रह्मदेश, लंका, आफ्रिका इथले असल्यामुळे आपोआप इंग्लिश बऱ्यापैकी माझं कमांड होती. माझे मग OTS हे बेंगलोरला सिलेक्शन झालं, सर्व्हिस सिलेक्शन बोर्डमध्ये. एकंदर आम्ही 48 कॅन्डिडेट्स होतो, 148, त्यावेळी फक्त 7 कॅन्डिडेट्सची निवड झाली. त्यात मी पुण्यातला एकटाच होतो. घरी आलो आणि घरी आल्यानंतर आईला कळलं, तर आई
अंगठे बहादर. आई रडायला लागली की हा मुलगा मिलिटरी जनामध्ये जाणार. तर वडिलांना आम्ही अण्णा म्हणायचो. तो मोठे बंधू आमचे दत्ताजीराव, ते म्हणायचे अण्णा सदानंद रिपोर्ट कॉलेजमध्ये खूप चांगला आहे, तो कमीत कमी प्रिन्सिपल होण्याचा लायकीचा आहे. दत्ताजीराव तुम्ही गप्प बसा, सदानंद तुम्ही कुठेही जा, आम्हाला आपल्याकडून काही अपेक्षा नाही, फक्त समाजाचं आपलं नाव खराब करू नका. हा कानमंत्र त्यांनी दिला. तिथून मग मी 32 वर्ष सर्व्हिसमध्ये 25-26 वर्ष बॉर्डरवर राहिलेलो आहे. आणि एम एस सी चुकून त्यांनी बॉटनी लिहिलं नव्हतं. जेव्हा मी इंटरव्ह्यूसाठी गेलो, त्यांना वाटलं मी एम एस सी फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स आहे, म्हणून त्यांनी मला कोर ऑफ सिग्नल्समध्ये कमिशन दिलं. म्हणजे टेक्निकल आर्म, इंजिनियर जसं असतं त्याप्रमाणे सिग्नल्स. तिथे 4 वर्ष मी राहिलो. त्यावेळेला गुवाहाटी, मिझोराम, नागालँड इथे सर्व्हिस केली. आणि शेवटची पोस्टिंग माझी जबलपूरला झाली. जबलपूरला असताना 2 टेक्निकल कोर्सेस केले. मला टेक्निकल काही माहीत नव्हतं, रेडिओ रेले आणि लाईन कन्स्ट्रक्शन. आणि परत मला इंटरव्ह्यूला, कारण मी इमर्जन्सी कमिशनचा बॅच नंबर 1 होतो, 3 वर्षानंतर आम्हाला परत जावं लागलं बेंगलोरला. तिथे आमची परत 6 दिवस इंटरव्ह्यू झाला, मुलाखत झाली. आणि तिथे चॉईस विचारला. मी माझा सांगितलं, जर माझी परत निवड झाली आर्मीसाठी, कारण तोपर्यंत माझं लीन होतं कॉलेजमध्ये, जरी मी माझी निवड झाली नसते, मी कॉलेजमध्ये परत गेलो असतो आणि एम एस सी कम्प्लीट केली असते. तर माझी पहिली जर निवड झाली तर मी चॉईस होतं इन्फंट्री, म्हणजे पायदळ. अच्छा, ॲक्टिव्ह कोर्स. आणि पायदळामध्ये इन्फंट्री म्हणजे मराठा, गुरखा, पंजाब आणि सरदारजी शीख या बटालियन्समध्ये मी जाण्याचा हेतू केला. कोर्स कम्प्लीट झाला आणि 2 महिन्यांनी माझी ट्रान्सफर सिग्नल्समधून मराठा रेजिमेंटमध्ये इन्फंट्रीमध्ये. त्यावेळेला आमची बटालियन 6 मराठा बटालियन ती मिझोरामला होती. आता मराठा बटालियन म्हणजे फक्त मराठा जवान नसतात. एका बटालियनमध्ये साधारणपणे 900 ते 1000 जवान असतात आणि चुकून 10-15-20% महाराष्ट्रीयन असतात. आणि महाराष्ट्र मराठी बोलणारे महाराष्ट्रीयन ऑफिसर 12 फक्त 1 ते 2 असतात. एक तुम्ही हे सगळं सांगत असताना मुळातच तुमच्या अतिशय धैर्यशील अशा स्वभावाचे जे चट आहेत, त्यातली एक गोष्ट मला आठवते जी श्रोत्यांसोबत आपण शेअर केली पाहिजे, की तुमचं लग्न झालेलं, तुम्ही लग्नानंतर सुट्टीवर आलेलात आणि एक बातमी आकाशवाणीच्या मार्फत तुमच्यापर्यंत आली. तो प्रसंग काय होता थोडक्यात सांग, तो श्रोत्यांना कळला पाहिजे यासाठी की अशा पद्धतीनं कलाटणी देणारे प्रसंग सहन करावे लागतात. ये आकाशवाणी है, अब सुनिए मिलिट्री मुख्यालय से प्राप्त महत्वपूर्ण संदेश. सभी मिलिट्री अफसरान फौजियों को आदेश दिया जा रहा है, जो छुट्टियों पर है तुरंत अपने ही अपने रेजिमेंट में रिपोर्ट करें. निवेदन समाप्त हुआ. आमचं युनिट त्यावेळेला गुवाहाटीला होतं आणि गुवाहाटीहून पुण्याला यायला 8 दिवस लागायचे. ट्रेन नाही यायचं, 4 वेळा ट्रेन बदली करावं लागायचं. फक्त मला 15 दिवस कॅज्युअली मिळाली होती, 8 दिवस जाण्याला, 8 दिवस येण्याला आणि 4 दिवस मी पुण्यात राहिलो होतो. लग्न करून परत गेलो आणि आम्हाला 2 महिन्याची रजा, मग ऑफिसर असो जवान असो, वर्षातून 2 महिने रजा पगार रजा असते आणि फ्री असतं. तर 2 महिने रजा, कारण मी कॅज्युअलीवर असताना फक्त 2 दिवस फॅमिलीवर राहिलो होतो. मग मला साधारणपणे May 65 2 महिन्याची रजा आमच्या जे कमांडिंग ऑफिसर होते कल्याण सिंग, त्यांनी 2 महिन्याची रजा दिली होती. मी जुलैमध्ये आलो आणि जुलैमध्ये 8 दिवस झाले नाहीत, तेवढ्यात रेडिओवर बातमी यायला लागली की जे जवान्स आणि ऑफिसर्स सुट्टीवर असतील किंवा काही कारणासाठी युनिटपासून बाहेर असतील, त्यांनी ही तार समजून ताबडतोब 24 तासाच्या आत रिपोर्ट करण्यात यावा आपल्या आपल्या युनिटमध्ये. वडिलांनी बातमी ऐकली, मी बातमी ऐकली, मी घाशा गुंडाळला, तेव्हा बेडिंग असायचं आणि 2 दिवसाच्या आत माझं ट्रेनिंग झालं. मी 8 दिवसाच्या आत गुवाहाटीला परत पोहोचलो. मी फक्त एकंदर जे 32 ऑफिसर 350 ऑफिसरचे सुट्टीवर गेले होते अलीकडचे पलीकडचे गुवाहाटी शिलाँग इकडचे तिकडचे, त्यातला फक्त मी पहिला ऑफिसर जो युनिटमध्ये पहिला आलो. तर माझा सत्कार करण्यात, सत्कार म्हणजे आम्ही मिळाव हे भरलो, दरबार भरवलं त्याचा जवानांचा असो, त्या जवान ऑफिसर सगळे. आणि त्यावेळेला फील्ड मार्शल मानेक्षा ब्रिगेडियर होते, ब्रिगेडियर मानेक्षा शिलाँगला असायचे, त्यांना खास बोलवण्यात आलं. त्यांनी सत्कार केला, ये मेरे बहादूर ऑफिसर्स, आप बहुत अच्छा काम करेंगे, यू विल डू व्हेरी वेल, कॉंग्रॅट्स, वी कॉम्प्लिमेंट यू, अप्रिशिएट युअर सिन्सिअरनेस. पण ज्या एका श्रेष्ठ अशा स्त्रीनं तुमच्या आयुष्यातल्या त्यावेळेस तुम्हाला निरोप दिला असेल, नवं लग्न झालेलं आणि तुम्हाला अचानक बोलावणं आलेलं आहे वापस, त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय होती आणि ती तुम्ही कशी, त्याचं व्यवस्थापन कसं केलं? त्यावेळेला काही सांगत कामच कामच होतं. मिसेसने डोळे पुसले, वडील म्हणाले सुनबाई रडू नका, हे चाललेत, यांना आनंदाने निरोप द्या. छान झालं आणि आलो. त्यानंतर मग 65 परत गेलो, त्यांनी सत्कार केला. आणि 65 मी जबलपूरला असताना माझी ट्रान्सफर मराठा रेजिमेंटमध्ये, त्यावेळेला अगोदर सिग्नल्समध्ये होतो, मिझोरामला. 70
71 पर्यंत आम्ही लाय डोगो आणि डीप थ्रस्ट म्हणजे आपल्याला माहीत नसणार. साधारणपणे जवान्स आणि ऑफिसर्स आम्ही रात्री बेरात्री जायचो आणि समोरच्या टेकडीवर शत्रू समजून आम्ही त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करायचो. हा भातुकलेचा खेळ. 4 महिने 20-20 किलोमीटर चालायचं कसं विदाउट वॉटर विदाउट जेवण हे आम्हाला सवय झाली होती. साधारणपणे जूनमध्ये आम्हाला जून 71 त्यावेळेस भालजेला बटालियन होते. मी रजेवर गेलो तर रजेवरून आलो मिसेसला घेऊन तर दोन जवान सॅल्यूट साहेब मॅडम को वापिस भेटणार आहे. अच्छा तर मी जवानांना सांगितलं तुमको आप कोण बताने वाला कारण हिंदी बोलणार आम्ही. बोलतो सर ऑर्डर आहे की अभि हम बॉर्डर पे जाने वाले बाहेर जाने वाले आहे. तर म्हटलं 2 दिवस आलो मग पॅकअप केलं मिसेसला. 2 दिवस आमची रवानगी परत पुण्याला मिसेसला ठेवलं आणि 10 दिवसात परत आलो. आणि साधारणपणे ऑगस्टला आमच्या 32 ट्रक्स ऑक्युपाय केले होते. कारण 32 ट्रक्स म्हणून आम्ही जवान्स आमचं ॲम्युनिशन दारुगोळा खाद्यपदार्थ वगैरे वगैरे कुक्स वगैरे आमच्याकडे 12 बलुतेदार असतात पण आम्ही जात भेद ठेवत नाही आहे. बरोबर बिलकुल ठेवत नाही आहे. आम्ही सगळे एकत्र असतो. करेक्ट. तर ते आम्ही जाणार होतो पण तेवढ्याच बातमी लागली की जे 32 ट्रक हे जाणार होत्या त्याच्यावर एक ट्रेनने जायचं पण ट्रेन आमची पाडणार होते आतंकवादी. ती बातमी लागली मग ट्रेन कॅन्सल केली 22 डब्यांची गाडी आणि 32 ट्रक ऑक्युपाय केले आणि तिथून आम्ही गुरुदासपूरहून बाहेर अमृतसर आणि ठिकठिकाणी आम्हाला तिथल्या गावकऱ्यांनी थांबवलं. गन्ना ज्यूस किंवा लस्सी पाजली. छान. जय हो जय हो जवान करून. नागालँड मधला अनुभव घेऊन तुम्ही आता गुरुदासपूरला पोहोचला हो. पण तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा कालावधी हा होता 1971 भारत पाकिस्तान युद्ध. तसं म्हटलं तर कालावधी आमचा प्रत्येक क्षणी महत्वाचा असतो. बरोबर आहे. 71 आता आपण तो मानला गेलाय पण ज्या ज्या पराक्रमानं तुम्हाला वीरचक्राकडे सन्मानपूर्वक नेण्यात आलं तो प्रसंग सगळा 71 आसपासचा आहे. तो आम्हाला सांगा कसा होता नेमका युद्ध. थोडक्यात सांगतो. 29 नोव्हेंबर 71 जेव्हा आम्ही रावी नदीच्या अलीकडे होतो बंकर्स बघून 29 नोव्हेंबरला इंदिरा गांधी त्यावेळेला प्राईम मिनिस्टर होत्या त्या साधारण 150 ऑफिसर्स आणि 2000 जवान त्यांना लेक्चर देणं गुरुदासपूरला आम्हालाही बोलवण्यात आलं. निवडक ऑफिसर्स मेरे बहादूर ऑफिसर साहेबांनो जवानो मुझे बहुत खुशी हुई गर्व है कि आप अच्छे काम कर रहे हो और मुझे यकीन है विश्वास है कि आप अच्छा काम करेंगे. तेवढंच मग जनरल साहेब जे होते त्यांनी बहादूर जवानो ऑफिसर साहेबान मॅडमने बहुत अच्छी बात की आपसे अभी हम मॅडम से रिक्वेस्ट करेंगे कि हमारे जवानों का ऑफिसर साहब के साथ नाश्ता करें. जनरल साहब इधर रोकी है नाश्ता यहाँ नहीं करेंगे उस पार अगले हफ्ते में करेंगे. 29 नोव्हेंबर आणि पुढचा आठवडा म्हणजे 3 डिसेंबर युद्धाला सुरुवात. आता आम्हाला माहित नव्हतं. आम्ही फक्त टाळ्या वाजवल्या करून वरून हेलिकॉप्टर त्यांना एअरक्राफ्ट मी परत आलो युनिटमध्ये. आणि 2 डिसेंबरला मला माझ्या लेफ्टनंट कर्नल हरपूल सिंग सांगितलं की सोलंकी आम्हाला सोलंकी त्यांना म्हणता येत नव्हतं. सोलंकी किंवा माझं नाव सदानंद नंदा म्हणायचे. नंदा आप अभी पेट्रोल पार्टी लेके जाएंगे. अच्छा. और उस नाम का नाला है वहां देखेंगे नाले में पानी कितना है कि हमने टैंक लेके जाना है. बर. तर मी त्यांना विचारलं सर हो फार इज नाला बोलता डोंट आस्क मी ऑल दीज थिंग्स आय ऑलरेडी टोल्ड यू. आणि प्रश्न विचारत नसतात आर्मीचे पोषक. नो सर नो प्रॉब्लेम असं आम्ही सांगतो जाओ. तर रावी नदी क्रॉस केल्यानंतर साधारण 7-8 किलोमीटरवर आम्ही रेकी रिकॉर्नसन पेट्रोल आम्ही थोडक्यात रेकी पेट्रोल म्हणतो. रेकी पेट्रोल म्हणजे फक्त 3-4 जवान्स आणि 2 ऑफिसर्स किंवा एखादा ऑफिसर आणि सांगितलेली माहिती गुप्त रीतीने तिथून काढून घ्यायची. जर तुमच्यावर फायरिंग झाली शत्रूने ती माहिती घेत असताना त्यांच्यावर फायरिंग करायची नाही कारण त्यांना समजलं नाही पाहिजे की तुम्ही कोण आहेत काय झालंय वगैरे वगैरे. तर रिकॉर्डन्स पेट्रोल माझ्याकडे रिकॉर्डन्स पेट्रोल होतं. गेलो आणि 4 तारखेला पहाटे 4 वाजता 5 वाजता सरकंडा नावाचं गवत साधारणपणे 10 फूट उंचीचं त्याला आम्ही हत्ती गवत म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये एलिफंट ग्रास म्हणतात आणि उसासारखं गवत असं तिथे आम्ही बस थांबलो आणि समोर सगळं उजेड पडलेलं रात्रीचं चांदणं आणि काही नव्हतं आणि पाणी दिसत होतं. साधारणपणे 1/2 किलोमीटरचं पाण्याचं खळखळ आवाज येत होतं. बसलो आवाज करायचा नसतो आगपेटी लावायची नसतं टॉर्च लावायचा नसतो जागा ठरवून आम्ही दिवसात कार्यक्रम केलेला असतो कसा बसायचं कुठे बसायचं काय. आणि त्या अगोदर लेफ्टनंट सल्डाना त्याला सांगितलं होतं दुपारीच जाऊन यायचं उजणारा पाणी किती काय वगैरे. तो गेला गुपचूप जाऊन आला. आम्ही नंतर व्हिक्टर मस्कानेस दोन्ही ऑफिसर मारले गेले लढाईंमध्ये नाही माझ्यापेक्षा खूप ज्युनियर होते पण ते वारले त्यात जिवंत नाहीत. एक गोवेनिस ख्रिश्चन आणि एक केरलर ख्रिश्चन माझ्या अंडर होते ते आले. आणि परत मी थांबलो असताना आवाज करायचा नाही. आम्ही बघितलं साधारणपणे इथून तर आपलं जे मेन गेट आहे ऑल इंडिया रेडिओ स्टेशनचं तिथून 6-7 जवान उजवीकडून डावीकडे चालले होते. अच्छा.
तर मला वाटलं की आमचाच जवान दोन जवान की त्याच्यावर मदतीला ते जाऊन परत येत असतील उजनाला. मग लक्षात आलं डोळ्यात हे सरदारजी म्हणत होत्या वेळेला, लक्षात आलं की अरे आमच्याकडे तर चारच जवान, आठ दहा जवान कसे काय. आणि माझ्याकडे जो शिंदे होता तो गन खेळून माझ्याकडे हात दाखवत होता असा असा. तर आम्ही तोपर्यंत लाईंग पोझिशन घ्यायला लागलो. एन सी सीमध्ये लाईंग पोझिशन म्हणजे पोटावर झोपायचं, आपली गन किंवा हातात पुढे ठेवायचं. आणि ते घेत असताना आमचे बूट जे अॅम्युनिशन बूट होते वाळकं गवतामध्ये आवाज यायला लागला. आणि ते फक्त 20-25 फुटावर त्यांना आवाज ऐकू आला. इथे त्यांना वाटलं गन्नामध्ये किंवा एलिफंट ग्रासमध्ये कोणी कोला लांडगा वगैरे असेल, पण खूपच आवाज यायला लागला. कोण आहे म्हणून त्यांनी आम्हाला वॉर्निंग दिली. आता वॉर्निंग दिल्यानंतर आम्ही गप्प, कारण फायरिंग करायला आम्हाला नव्हतं, कारण एक एक मॅगझिन फक्त भरलेलं, एका मॅगझिनमध्ये 20 गोळ्या असतात. आणि हँड ग्रेनेड फायरिंग करायचं नव्हतं, कारण आम्हाला गुपचूप बातमी काढायची होती. जी आम्हाला बातमी पाहिजे ती आम्हाला मिळाली होती उजनावाच्या नालाची. तिथून फायरिंग सुरू केली आणि तोपर्यंत आपण विश्वास ठेवणार नाही. तो शिंदे त्याने डावा हात माझ्या हात माझा उजवा हात त्याच्या छातीवर ठेवला. रक्तभंभार झाला होता, 3 गोळ्या लागल्या होत्या पण आवाज नाही. मी म्हटलं खमच, तो म्हणा फायरिंग करत होतो. आणि तो पण मग आम्हाला राहिलं नाही, मी हुकूम तोडला आर्मीचा. फायरिंग करायचं नव्हतं पण आमचे जवान मारत असताना मरत असताना मग आम्ही फायरिंग सुरू, कारण पहिला राऊंड लिडरने फायर केलं पाहिजे. त्यानंतर मग बाकी सगळ्यांनी फायर केलं. मग आम्ही हँडग्रेनेड टाकले, रायफल त्यांचे पडलेल्या किंवा जवान त्यांचं आयडेंटिफिकेशन आणायचं नव्हतं. तर माझी ही चूक झाली होती की मी फायरिंग न करता यायला पाहिजे होतं. मी फायरिंग केलं. पहाटे सकाळी 6 वाजता ते शिंदे आणि 2 जखमी जवानांना रावी नदीकडे आणलं. हेलिकॉप्टरने त्यांना अमृतसर हॉस्पिटलमध्ये नेलं चालू. नंतर तंबूमध्ये कर्नल हरपूल सिंगने मला बोलवलं की हे कैसा हुआ, ॲक्सिडेंट कैसा हुआ, कैसा मार मार बोलतो सर ऐसा ऐसा आहे. तर त्यांना वाटलं मी खोटं बोलतो आहे. अच्छा बोल सर हमने उनके 3 मारे तर एक कम से कम आपने कुछ ओळखपत्र आणलं आहे का, आयडेंटिफिकेशन मानलं आहे, त्यांचे रायफल आयडेंटिटी कार्ड वगैरे वगैरे काय आणलं. बोलतो सर वो टाइम नाही था, मेरा रिकॉग्निशन पेट्रोल था, तो आपने फायरिंग क्यों किया है. अच्छा आप झूठ बोल रहे हैं. उन दुसऱ्या जवानांना ऑफिसर्सना बोलवलं इंडिपेंडेंटली आणि त्यांनी जवळजवळ आमचा ऑलरेडी ठरलं होता म्हणून तेच उत्तर दिलं. त्यांनी बोलवलं दुपारी 3 वाजता जेवण केलं, सकाळी 6 निघालेलो, 3 जेवण केलं. आणि ही 3 तारीख 5 आम्हाला हुकूम आला अमेरिकन N-25 आमच्याकडे टेलिफोन्स असतात, तिथून बातमी आली की नंदा आप अपनी डेल्टा कंपनी जाएंगे और आगे उज नाम के नाले के आगे जाएंगे और नैनाकोट नाम का जो तहसील है वहाँ खाली आप डिफेंस में रहेंगे, फायरिंग करेंगे नहीं. अच्छा कारण 20 डिसेंबरला ते नैनाकोट नाव तालुका म्हणजे शिवाजीनगर एवढा, ते 20 डिसेंबरला जवळजवळ 4,000-5,000 जवानांनिशी आणि 150 ऑफिसर्स आणि 32 टँक्सने फायर कॅप्चर करायचा होता. आम्ही 5 डिसेंबरला गेलो, 6 डिसेंबरला बघितलं आणि 7 डिसेंबरला साधारणपणे 2 जवान पुढे असतात स्काउटमध्ये, त्यांना आम्ही स्काउट म्हणतो. एक जवान उजवीकडे, दुसरा जवान डावीकडे आणि त्याच्या पाठीमागे मी कमांडर. आणि पाठी आणि जवान जाताना आम्ही माझ्याकडे 10-12 जवान पुढे होते. आम्ही जवळजवळ जात नाही, कारण जर फायरिंग सुरू केलं तर दोन्ही जवान एकदम मरू नये किंवा जखमी होऊ नये. एका जवान गोळी लागली तर दुसरा जवान जिवंत असला पाहिजे. आणि त्यापासून आम्ही जायला लागलो. एक जवान पुढे थांबला, मी पुढे गेलो का थांबला तर त्याने तार वायर दाखवली. वायर साधारण 150-200 फूट खाली चालली होती. अच्छा 2-1 फूट मग समजलं काही खड्डेच दिसले तर त्यात सुरुंग पेरून ठेवले होते. अच्छा सुरुंग 3 असतात, अँटी टँक म्हणजे टँक किंवा ट्रकच्या वजनाचा जर त्या सुरुंगावर पडला तर नासधूस होतो. अँटी पर्सनल म्हणजे तुमच्या बुटाचा पाय जरी पडला. अच्छा तो मग तुम्ही तुमच्या आजूबाजूचे जखमी होतात. न्यूसन्स टँक्स म्हणजे नुसता आवाज होणार फटाक्यासारखा लागणार नाही, पण त्यामुळे उजेड उत्पन्न होतो आणि त्यातून कळतं तुम्ही कुठे आहात, शत्रूला कळतं, त्याला न्यूसन्स माईन्स म्हणतात. तर हे मी आत गेलो नाही आम्ही, कारण आम्हाला मरायचं नव्हतं आणि जवानांना पण मला सावध करत होतं. आम्ही मागे फिरलो आणि आम्ही आमच्या बंकर्समध्ये खड्डे खोदले होते, तिथे थांबलो. 8 डिसेंबरला लेफ्टनंट मस्करनीस रेडिओवर बोलतो सर 2 मुर्गी उधर से जा रहे, मैं जाऊँ क्या आने के लिए लाने के लिए. अच्छा तो मैं त्याला 2 शब्द ब्लडी फूल, ये कॉमन लँग्वेज आमची, ब्लडी फूल कीप क्वाइट यू विल नॉट गो. तर तिथून त्या समोरच्या आम्ही दुर्बिणीमधून बघत होतो, पलीकडच्या झाडावरून आमच्याकडे कोणतरी वर जायचा परत खाली यायचा आणि आमच्यावर निरीक्षण करायचं चालू. तर नंतर लक्षात आलं की हे बहुतेक त्यांनी आमच्यावर टेहाणी केली, कारण माकड एकदा जवळ येईल परत थांबेल परत येणार नाही आहे. मग आम्ही अमृतसरहून फायरिंग मागवली. त्यावेळेला
अँटी टँक गन्स वगैरे असायचे, आर्टिलरी तोफखाना, अमृतसरहून फायरिंग केली आणि ते झाड कोळमडलं बिलोमी. अच्छा. आणि तिथून दोन जवान खाली आले असतील, त्यांचे आले असतील. तो आम्हाला वेळच नव्हता कारण आम्हाला फायरिंग करायचं नव्हतं. पुढे 8 तारखेला त्यांनी आमच्यावर फायरिंग नाही करता त्यांचे टँक्ससह आमच्यावर अटॅक केला. बर. 4 टँक्स परंतु जो करतो तोच भरतो. त्यांच्याच सुरुंगामध्ये त्यांचे टँक्स फसले गेले, 3 टँक्स. आणि त्यांनी बाहेरून कारण ते घाबरले, सुरुंगामध्ये त्यांना मारायचं नव्हतं, त्यांनी तिथून फायरिंग केलं. आम्ही फायरिंगला उत्तर दिलं नाही, आमच्या डिफेन्समध्ये होतं. मग तिथून पुढे त्यांनी विमानाने अटॅक केला 8 तारखेला. आम्ही काही बोललो नाही. मग आता शेवटी आपली गच्छन देणार म्हणून आम्ही ठरवलं टेलिफोनवर की आपण वायर्स आहे तिथपर्यंत जायचं. बोल छत्रपती, आमचा नारा बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय असतो गनिमी कावामधून. आम्ही तिथपर्यंत जायचं आणि परत सरपटत सरपटत आम्ही आमच्या मोर्चामध्ये यायचं. आम्ही रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत हा खेळ खेळला. आणि समोर आम्हाला माहिती आहे, समोर शत्रू म्हणजे पाकिस्तान. फायरिंग करायचो, हँड ग्रेनेड फेकायचो, परत यायचो. मग 9 तारखेला रिस्पॉन्स काहीच नव्हता. आणि त्यांनी जेव्हा फायरिंग केलं, आम्ही बंकर्समध्ये असायचो. आमच्या क्रॅश हेल्मेट त्यावेळेस स्टीलच्या असायच्या, टोप्या ते घालताना गोळी लागायची, टंग करून आवाज यायचा, रिकॉर्ड व्हायची. पण गोळी कोणाला दोन जखमी झाले ते गेले ते जवान. आम्ही आता इलाज नव्हता कारण ही आमची आत्महत्या करण्यात होता. आणि माझ्याकडे 96 जवानांपैकी फक्त 90 जवान राहिले होते, काही जखमी झाले होते. आणि माझ्याकडे 3 ऑफिसर्स, लेफ्टनंट मस्करनी सरनी, कॅप्टन सरडाना आणि एक डॉक्टर. आम्ही ठरवलं की पुढे जायचं. आणि एक वेळा माझं कोर्ट मार्शल झालं, मला ते माझी ॲक्टिंग मेजरची रँक असेल ते मला लेफ्टनंट बनवतील किंवा डिसमिस करतील आर्मीमधून. पण मला जवानांचे जीव वाचवायचे, त्यावेळी मी हुकूम तोडला आणि आम्ही अटॅक करण्याचा प्रयत्न केला. बरं. पुढे ती पाऊलवर त्यांनी केली त्यांच्या टँक्सने, तिथून गेलो. अच्छा. गेलो तिथे 32 बंकर्समध्ये, चांगले वेल बिल्ड बंकर्स. तिथे आपल्याला आश्चर्य वाटेल, 10-12 भगिनींना बांधून ठेवलं होतं. अच्छा. आणि प्रत्येक बंकरमध्ये अक्रोड, बदाम, नंतर बासमती चावल, अमृतसर हे ढीग भरलेले असे. अच्छा. आणि ते घाबरून पळून गेले होते, त्यांना आम्ही ब्रिगेडने अटॅक करतो. आणि नंतर माझ्याकडे पोलीस ठाणा, रेस्ट हाऊस. पण तोपर्यंत मला माहीत नाही की आम्ही रेणकोटला पोहोचलो म्हणून. आमच्याकडे जो करमसिंग, त्याला जाताना रेस्ट हाऊसमध्ये बघितलं, त्याला उर्दू येत होता. साहेब मारे गे सर, मारे गे. म्हणलं मारे गे कसे, दुश्मन काही येलं काय? मी बोलतो सर नैनाकोट पोहोचे. मी त्याला थप्पड मारणार, बोलतो उर्दू मी लिखाय नैनाकोट. आणि मग ते कळलं की नैनाकोट जे कॅप्चर करत होतो 20 डिसेंबरला, ते मी 10 डिसेंबरला आमच्या ताब्यात, फक्त 77 जवान गनिमिक गुरुला वॉरफेअरने. त्यानंतर मग माझ्याकडे जवळजवळ 22 खेडी होती. आम्ही 12-13 डिसेंबरला ब्रिगेडियर जनरल्स वगैरे येऊन त्यांनी आमची शाबासकी दिली. आणि जेव्हा कर्नल हरपूर सिंग टायगर बोलता, नंदा क्या कर रहे आप, कहा है? बोलते सर नैनाकोट कॅप्चर. उद्या क्या लड्डू खाने को गया था? किसने बोला आपको नैनाकोट जाना? आपने हुकुम नहीं माना? सर नैनाकोट कॅप्चर किया. क्या बोल रहा सच? बोलते सर कॅप्चर किया है, हमारे पास है. मेरे पास टेलिफोन डिरेक्टरी वगैरे सगळी आली होती आणि 150 वेपन्स पकडले होते. तर त्यांनी मग शाबासकी दिली टेलिफोन. मग ब्रिगेडियर्स हे ते सगळे यायला लागले. मग प्रत्येक अक्रोड बदामाचे बोरे ते भिरून दिले. आणि असा हा जीवावर उदार झालेला जो सगळा प्रसंग आहे की तुम्ही मृत्यू समोर दिसतोय, अटॅक होणार हे समोर दिसतंय, तरी सुद्धा तुम्ही नैनाकोट काबीज करण्यासाठी जे धाडस दाखवलं त्यांना एक प्रकारे वीर चक्राच आपण असं म्हणूया की पेरणी झाली. एक प्रकारचं धाडस आपोआप निर्माण होतं. बरोबर. आणि जवान बरोबर असताना तुम्ही आणखी धाडसी बनता, त्यांना कळलं पाहिजे आपला लीडर ठीक आहे. याच्या आसपासचीच एक घटना असावी, कदाचित ती युद्धाच्या अगोदरचीच असावी. पाकिस्तानची गुड्स ट्रेन उलटवण्याविषयीचा जो प्रसंग आहे, मी सांगतो की ज्याच्यामध्ये बरीच शस्त्रास्त्र, 3-4 बोगी शस्त्रास्त्र अमेरिकन. आता 12 डिसेंबरला आम्ही पाकिस्तानमध्ये असताना निरको हे कर्नल हरपूल त्यांनी फोनवर सांगितलं की बहादर कर्नल अभी एक ट्रेन जाने वाली गुड्स ट्रेन नूरकोट टू सियालकोट और आगे लाहौर में जाने वाली है. गुड्स ट्रेन है, 4 डिब्बे है, आपने गिराना है. बोलता सर आपको, आई एम नॉट ए इंजीनियर. बोलता आई नो दैट यू आर नॉट ए इंजीनियर, यू आर ओनली फायरर, बट टेक सम हेल्प फ्रॉम द इंजिनियरिंग फोर्स. असा सर मग फिश प्लेट कसं काढायचं काय वगैरे. आणि 14 डिसेंबरला माझं लग्न झालं. 14 डिसेंबरला माझं लग्न पाकिस्तानमध्ये नाही, 14 डिसेंबर 64 माझं लग्न पुण्यात झालं. पण 14 डिसेंबरला ती ट्रेन आम्ही मोठे मोठे दगड ठेवले जेव्हा आवाज आला इंजिनचा की आता ट्रेन येते. आणि आम्ही
आणि करतार सिंग म्हणून तर त्याला जवानाला बांधून ठेवलं होतं की ऑफिसरला की जा ते करू आम जाणे ठीक वगैरे. ट्रेन पडली, चार पाच डबे पडले, आम्हाला मोजता येत नव्हतं, अॅम्युनिशन गोळा करणे करेल, रात्री फायरिंग असायचं, दिवाळी असायचे रात्री, दिवसा अगदी भूतासारखं झोपलेलं असायचं, काही बघायचं, काही फायरिंग करायचं नाही, काही नाही करायचं, जेवण झालं तर करायचं नाही तर जागे असायचं. आणि तिथून मग टाईम्स ऑफ इंडियामध्ये 17 डिसेंबरला बातमी आली, 17 डिसेंबर 1971 मराठा कंपनी कमांडर मेजर कॅप टॉपल्स गुस्टेन ऑफ पाकिस्तान गोईंग फ्रॉम नूरकोट टू लाहोर अँड हॅव्हिंग 17 ट्रक्स अमेरिकन अॅम्युनिशन. हे झालं. मग झालं 27 डिसेंबरला पाकिस्तानमध्ये असतानाच बातमी आली, आता आम्हाला माझ्याबद्दल काय निरोप कळला किंवा पुढे पाठवलंय आम्हाला काहीच माहित नसतं. मी 2-3 चुका केल्या, रिकॉर्डिंग पेट्रोल असताना मी फायरिंग केलंय 4 डिसेंबरला नूर हे उज नावाचा नालाच आहे तिथे, आणि 2-3 जखमा केल्या. नंतर नैनाकोट कॅप्चर करायचं होतं ते मी 10 डिसेंबरला कॅप्चर केलं. पण ही सगळी बातमी त्यांनी पत्रलेखी दिल्लीला पाठवली, आम्हाला माहीत नसतं. कर्नल मग नंतर ब्रिगेडियर मेजर जनरल तर रेकमेंड करायचं शिफारस, आता कशाबद्दल काय शिफारस केली. पण 27 डिसेंबरला ती बातमी पाकिस्तानमध्ये असताना कर्नल हरपूल सिंग आली, सरांकडे आली. अच्छा. आणि त्यांनी आम्हाला मला बातमी कळवली, बहादूर कर्नल सोलंकी हम बहुत खुश आहे, आपको वीर चक्र मिला है. वाह क्या बात. आणि साधारणपणे 1-2% ऑफिसर जवानांमध्ये वीरचक्र असं, त्यात पण मरणोत्तर असतात, मी जिवंत आहे, बायकोचं कुंकू भाग्याचं म्हणून. आणि 10 ऑक्टोबरला आम्हाला दिल्लीला बोलवण्यात आलं. 10 ऑक्टोबरला राष्ट्रपती व्ही व्ही गिरींतर्फे मला सत्कार, त्यावर 2 गव्हर्नमेंट खर्चाने 2 गेस्ट घेऊन गेलो होतो, वडील आणि मिसेस, आणि मुलं लहान होती. आता मोठा मुलगा जो ब्रिगेडियर आहे नागालँडमध्ये, तो लहान होता 6 वर्षाचा, आणि त्याचा धाकटा भाऊ संग्राम तो 4 वर्षाचा, त्याला सिक्युरिटी गार्डकडे ठेवलं. कर्नल साळुंके, तुम्ही हे सगळं सांगत असताना 2 प्रसंग तुमच्या मागे मला दिसत आहेत जे आपण श्रोत्यांना सांगितले पाहिजेत. एक श्रीरामपुरा पंजाबमधला जो भाग आहे तिथला प्रसंग मला मुद्दाम सांगायचा की हत्तीवरून लोकांनी तुमची मिरवणूक काढली, काय होता तो प्रसंग. 27 डिसेंबरला वीरचक्र मिळाल्यानंतर त्यांनी कर्नल हरपूल सिंग सरांनी मला 20 दिवसाची कॅज्युअली दिली बर घरी जाण्यासाठी. त्यांच्यावर गदी माडगोकर, नंतर नासिक फडके, पु ल देशपांडे वगैरे माझा सत्कार करणार होते. अच्छा. तर मी ज्या गावातून निघालो त्या गावकऱ्यांनी माझ्यासाठी सत्कार बनवला, त्यांना कळलं मला वीरचक्र मिळालं म्हणून. तर ते सरपंच सरदारजी, आम्ही सरदारजी म्हणायचो, साहेबजी हमें बहुत गर्व की आपको वीरचक्र मिला है, हाथीवर मिरवणूक काढली. आणि त्यांनी आणि सर आप जो इलाके में थे गाव में हमारे उसका नाम रामपुर श्रीरामपुरा छोड़ के आपका नाम रखा वीरपुरा, नाम माझ्या नावाचे पाटी तिथे लावली. आम्ही मर्द मराठे खरे दुश्मनाला भरे कापरे देश रक्षा वया जन्म तारा वया ठेवत पुढे चालतो जय मराठा जय मराठा जय मराठा. धन्यवाद. अभिमान केले त्यागाने मग उन्नतमा त्यागाने मग उन्नतमा अभिमाने केले परिधान त्यागाने मग उन्नतमा.